मी शिवाजी प्रमाणकर मोतालालाइव्हच्या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत शेलगाव बाजारच्या सरलाते खर्चे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज महिला दिन आहे आणि याच महिला दिनी आपल्या मोतालालाइव्हच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ताई मला काय सांगाल नेमकं तुम्ही, तुम्हाला म्हणजे आता या राजकारणात आले आहे, तुम्ही सरपंच आहे गावचे, तुम्हाला नेमकं लहानपणापासून आवड होती की काय नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, मला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती आणि आता ही ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यामध्ये मला महिला वर्गाचे आरक्षण निघाले त्यामुळे मला तशी संधी मिळाली आणि मी त्यात पाऊल टाकले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. आपण एक महिला म्हणून महिलांसाठी तसेच गाव विकासासाठी काहीतरी आपल्याने मी त्यात पाऊल टाकले. काय सांगाल नेमकं तुम्ही जेव्हा सरपंच झाले तेव्हा नेमकं काय वाटलं तुम्हाला? मला सरपंच झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे गाव विकास करायचा होता आणि त्यासाठीच मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत स्वतःला गावासाठी झोकून दिले. त्यात आम्ही सुरुवातीलाच विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा उद्देश हाच की गाव विकास व्हावा. त्यासाठी आम्ही संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, वॉटर कप स्पर्धा, तसेच स्मार्ट ग्राम स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला व त्यात यशस्वी होऊन पारितोषिके सुद्धा मिळवली. त्यासाठी आम्ही गावात खूप कामे केली. त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने गावामध्ये वॉटर ATM बसवले, ग्रामपंचायतमध्ये व मोकळ्या परिसरात CCTV कॅमेरे सुरू केले, स्वच्छते संदर्भात गावामध्ये आम्ही पूर्ण नाले अंडरग्राउंड केल्या, महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असे सॅनिटरी पॅडचे मशीन लावले, गावामध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू केले, तसेच गावात प्रत्येक घरी आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी 2-2 कचरा कुंड्यांचे वाटप केले, तसेच चौकाचौकात सुद्धा कचरा कुंड्या ठेवल्या आणि त्यातील कचरा घंटा गाडीद्वारे गावाबाहेर वाहून नेला जातो. तसेच युवा वर्गासाठी प्रामुख्याने आम्ही सुसज्ज अशी व्यायामशाळा सुरू केली. आणखी एक आमचं महत्वाचं काम म्हणजे आम्ही संपूर्ण टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोफत गिरणी सुद्धा सुरू केलेली आहे. आपण या सरपंच आहे आणि गावात महिलांसाठी तुम्ही काय विशेष काम केलं किंवा काय योजना आणल्या गावात महिलांसाठी? महिलांसाठी सांगायचं झालं तर आम्ही गावातील जास्तीत जास्त म्हणजे 60-70% महिलांना बचत गटामध्ये सहभागी करून घेतले, त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले, महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण सुद्धा सुरू केले आणि महिलांसाठी अत्यंत आवश्यक अशा सॅनिटरी नॅपकिन पॅडची मशीन आणि डिस्पोजल मशीन सुद्धा आम्ही बसवले. त्याचा महिला लाभ घेतात आणि बचत गटांसाठी त्यांना योग्य ते साहित्य सुद्धा आम्ही पुरवले. आज तुम्ही त्या गावाचा सरपंच आहे आणि तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी किती महिला रोजगार करतात? खास महिला काय रोजगार दिले तुम्ही तिथे गावामध्ये? सध्या महिला बचत गटांमार्फत पुष्कळ कामे करतात. भरपूर 60-70% महिला कामांमध्ये यशस्वी आहेत. विशेष म्हणजे तुम्ही महिला आहे आणि तुम्ही चांगले प्रयत्न करून तुमचं गाव स्मार्ट गाव केलं आहे, तुमच्या गावाला अनेक पुरस्कार सुद्धा या ठिकाणी मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल नेमकं तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही बाकी ठिकाणी इथं वेगळ्या प्रोग्रामला वगैरे जाता किंवा सरपंच असतात, त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय फील होतं? आम्ही जे काम गावामध्ये केले त्याचं फळ आम्हाला मिळालं, त्यामुळे आम्ही भरपूर कामे करून हे बक्षीस मिळवले, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि त्यांचे आम्हाला सहकार्य लाभले त्यांचा सुद्धा मला अभिमान आहे. काय सांगाल इतर महिलांसाठी ज्या महिला सरपंच आता झालेले त्यांच्यासाठी काय आव्हान करणार आहे तुम्ही, विशेष काय सांगाल याच्याबद्दल? इतर ठिकाणी सुद्धा ज्या महिला सरपंच आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन स्वतः येऊन गावासाठी कामे करायची, महिलांसाठी काहीतरी वेगळं करायचं. काय करायला पाहिजे मला काय सांगणार तुम्ही महिलांसाठी, विशेष काय करायला पाहिजे वेगळं? आपण सरपंच आहे नेमकं आपल्याला हे काम करत असताना नेमकं वाईट अनुभव काय आलेले आहेत त्याच्याबद्दल काय सांगा? वाईट अनुभव सांगायचे झाले तर बरेच कामं गावासाठी कामे असताना स्वतःचा वेळ पैसा खर्च घालून खूप येजारा कराव्या लागतात, काही अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही, तसेच चांगली कामे करीत असताना एखाद्या वेळेस खच्चीकरण होते त्यामुळे नाराजी येते, परंतु गाव विकासासाठी आम्ही सगळं सहन करून सुद्धा ही कामे करीत असतो.
आपण आता सरपंच आहे, बऱ्याच वेळा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागते, नेमकं आपल्याला घरचा काय सपोर्ट आहे वगैरे आणि घरच्यांचं काय याच्याबद्दल? घरच्या लोकांचे मला पूर्ण अनुमोदन आहे, त्यांच्या साथीमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. यात मुख्य सांगायचं म्हणजे माझे पती डॉक्टर अमित खर्चे यांचे मला खूप मोलाचे सहकार्य लाभले. ते मला सर्व ठिकाणी स्वतः घेऊन जाऊन मार्गदर्शन करतात, त्यांच्यामुळे हे मी सगळं शक्य झालेलं आहे ही कामे. तसेच घरच्यांना सुद्धा माझ्या या गोष्टीवर गर्व आहे. धन्यवाद, आपण मोदोळाच्या स्टुडिओमध्ये आले आणि आम्हाला या ठिकाणी तुमचा वेळ दिला, त्याबद्दल आपलं खूप आभारी आहोत. धन्यवाद. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा, चहा दूध दही तूप आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स नांदुरा रोड मोताळा जिल्हा बुलढाणा.